काम होतं रे आणि तू काही पागल नाही रे दोन दिवसापूर्वी फोन केला म्हणजे माझा फोन नाही करत आता तू काय माझी गर्लफ्रेंड आहे का तुला फोन करू तुला तर माहितीच आहे मला मुलीच इंटरेस्ट नाहीच आहे हा मग तेच बोलले ना तुला मुलींमध्ये इंटरेस्ट नाही आहे तुला आता मुलगा आवडतात ना काय करणार तसं काय नाही एक ते जाऊ दे माझं काम होतं ते ऐक काय माहिती का आम्ही तिकडे राहायचो ना आधी तिकडे राहायचो ना मी तिकडे ना त्या मालकांना साऱ्यांना भाडं वाढवलेले तर परवडत नाही आहे अरे कसं माहिती का ऑफिसमध्ये इन्क्रीमेंट झालेलं नाही आता खर्च खूप वाढलं नाही होत रे तर बघ ना तुझ्या ओळखीचं असेल ना एजंट तर बघ ना आम्हाला सांग ना की जो कमी भाड्यामध्ये मला चांगला भेटतो
ऐक ना, अरे एक मोठा सीन झालाय रे. मस्ती नाही करत आहे. हे असं झालंय. हा चालेल, तू पण ये, मी त्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि तुला सांगतो. हा ठीक आहे, चल. अरे हा, या 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 या. काय बोलतात, काय विशेष? कस असच जरा आलो, मुलं भेटायला होत. ओके, काय विशेष? काय कारण? हा जरा तुमचा ना थोडस प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम? हा सांगतो मला. आपल्या रूम मध्ये हो नक्कीच नाही, काहीच प्रॉब्लेम नाही झालाय. तुमचा प्रॉब्लेम झालाय त्याला मग मी ते सांगितलं पुन्हा आलो. असं काही नाही, तुम्हाला हा भास वगैरे झाला असेल असं काहीच नाही. भास वगैरे एवढे भास एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये झाला असेल. जास्त नाही हो, ते तर वेगळं ते पण मी असं नाही घेतो ना. तर त्याचं माहिती का जे आहे ते मी कमी बोलता बिलो नाही मानत नाही त्याच्यापत. माझा मी मित्र तिथे राहिला आहे, तिथे होतो का तिथे 10,000 इकडून तुमचे ते पण 3,000 होतो बाबा. ओके, आता 3,000 ह्याच्यासाठी आहे की बघा तू पण तू पण जवळचाच आहे, तू पण जवळपास त्यामुळे 3,000 रुपये वाढे, बाकी काय नाही. काय होत मी तुम्हाला सांगतो, दोन कपल होते आणि त्यांचा ऍक्च्युली खूप दुबे एकमेकांवर खूप प्रेम करायचे आणि त्यांना ऍक्च्युली हृदयाचा प्रॉब्लेम होता. अच्छा. आणि दोघांची डेथ झालेली त्याच्यामुळे, त्याच्यामुळे तिकडे कोण राहायला येत नाही म्हणून ती तुम्हाला 3,000 रुपयामध्ये रूम दिलेली, बाकी काही नाही. मग त्याच्यानंतर कोणी रूममध्ये राहायला आलं डायरेक्ट मला दिला का? नाही नाही, एक व्यक्ती आलेला, एक माणूस आलेला त्या रूममध्ये आणि त्याची ऍक्सिडेंटमुळे डेथ झाली त्याची. त्याच रूममध्ये? त्याच रूम मध्ये नाही, नॅचरल होते ते, नॅचरली होते काय एवढं येणार. आणि तसं काय टेन्शन नाही, मी पूजा वास्तुशास्त्र वास्तुशांती वगैरे घालून घेतले घराची, टेन्शन नाही तसं काय. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी मानतो, कारण तुम्ही मला चांगले वाटतात म्हणून मी विश्वास ठेवतो. बघा काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. बरोबर, काही प्रॉब्लेम नाही, निश्चिंतपणे राहू तुम्ही. बरं ठीक आहे, तुम्ही बोलताय म्हणून मी हे करतो. म्हणलं तर काम आहे, मी निघतो. ठीक आहे ठीक आहे, चालेल या 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 चालेल या. हॅलो, पाहू द्या. चल येस.
आज मग मजा करू फुल. अरे आज नको, उद्या बसूया. काय रे? आज जरा आधी काम आले. हा का? बरं ठीक आहे, मला संध्याकाळ मी सांगतो. तुला तुम्ही कॉल करतो मी. काय सांगतो? चालेल ना. भेटू. हा हॅलो भावा, चला आता आपण बसूया. आला माई, काम झालं ना माझं. हो ना भाई, काय स्टॉक वगैरे घेतले की नाही? किमी घेऊन येऊ. एक नंबर ना. मग चल ठीक आहे, थोडा वेळाने मी येतो. चल मग. अरे अरे तू समज ना भाई, चार पाच दिवस कधी येस नाही. एवढा पी ना मस्कर माझ्याकडून. शिरेश गेली आतमध्ये का बोलतो भावा? हो बघा जाऊन बघा. खरोखर गेली? खरोखर गेली, बघा जाऊन. थांब थांब. हॅलो हॅलो आयटम कुठे कुठे आहे? आयटम लाईट कशी चाललेली?
बोल जीवंत गाळायला पाहिजे आतमध्ये. काय करणार तुला फक्त नंतर